नमस्कार मी राजेंद्र कुमार जाधव हो। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बातमीपत्राच्या मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी पंढरीत यावे सखल मराठा समाजाचा आग्रह पाचेगाव खुर्द येथे छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन कुंटन खाण्यावर छापा दोन पीडितांची मुक्तता कार्तिकी यात्रेसाठी एकर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर राधाकिशन पवार यांची माहिती आणि कार्तिकी वारी निमित्त विठू माऊलीचे चोवीस तास दर्शन आता पाहूया सविस्तर बातमीपत्र शेती नसल्याने व मराठा आरक्षणास रिटेक शेती नसल्याने व मराठा समाजास आरक्षण नसल्याने मानसिक तणावातून तांदळवाडी तालुका माढा येथील शुक्राचार्य नागनाथ गवळी वर्ष पंचेचाळीस यांनी लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे याबाबत माढा पोलिसात मैताचा मुलगा अनिकेत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका करते मयत शुक्राचार्य यांना शेतजमीन नसल्याने व मराठा समाजास आरक्षण नसल्याने ते नेहमी मानसिक तणावात असायचे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मयत शुक्राचार्य मानसिक तणावातून आपल्याला आरक्षण नाही शिक्षण होऊन पण उपयोग नाही असे बडबड करून कोणाला न सांगता घरातून बाहेर निघून गेले होते त्यानंतर सकाळी वाजण्यापूर्वी शुक्राचार्य यांनी तांदळवाडी येथील ज्योतिबाच्या मंदिराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला गळपास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक विवाहित मुलगी आई वडील भाऊ असा परिवार आहे कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये यावे

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली होती जरांगे पाटील यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवटला होता मागील काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा उपोषण केले असता त्यांना सरकारने चोवीस डिसेंबरपर्यंतची मुदत मागून घेतली आहे यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंध राज्यात कुणबी मराठा दस्तऐवजाचा शोध घेणे सुरू केले आहे ज्यांच्या पूर्वजांचा उल्लेख कुणबी असा आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवातही झाली आहे यातच जनांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून कुणबी आरक्षणाबाबत चांगले काम होत असल्याचे दिसू लागले आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत उपमुख्यमंत्र्यांना कार्तिक एकादशीची महापूजा करू देण्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने ठरवण्यात आले आहे मागील काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी पंढीरथ येऊ नये असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता यात सुधारणा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा अजित पवार यांनी कार्तिकी महापूजेसाठी पंढरी हरकत नाही त्यांना पंढरपूरला येऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होत मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद करावी अशी मागणीही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे भुजबळांच्या वक्तव्यावरून नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत सकल मराठा समाजाने घेतलेला निर्णय मागील दोन दिवसापूर्वी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे काय अशी टीका सकल मराठा समाजावर केली होती त्यांच्या या वक्तव्याचा मराठा समाजावर कोणताही परिणाम झाला नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजात नक्कीच आरक्षण देणार आहेत असा विश्वास सकल मराठा समाजाला आहे यामुळेच कार्तिक एकादशीची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा न अडवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला असल्याची माहिती यावेळी मराठा बांधवांनी दिली आहे सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथे रविवारी दिनांक एकोणीस रोजी मराठा समाज आणि ओबीसी समाज यांनी सामूहिकरित्या मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिक, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी मनोज जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन चालू आहेत मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून मराठा समाज तसेच ओबीसी समाज बांधवाकडून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे परंतु ओबीसी चे नेते छगन भुजबळ यांनी अंबड जिल्हा जालना येथील ओबीसी मेळाव्यात मराठा योद्धा मनोजलागाई पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केल्यामुळे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून या अनुषंगाने पाचेगाव खुर्द तालुका सांगोला येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सकाळी नऊ वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर येथे गावातील मराठा समाजातील व ओबीसी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव गाड्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकच असून आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांनी करू नये व संबंध व संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला न शोभणारे वक्तव्य करू नये असे यावेळी बोलताना मराठा समाज आणि ओबीसी समाजातील बांधवांनी सांगितले मंत्री छगन भुजबळ यांनी यापुढे मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाविषयी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही समाज बांधवाच्या वतीने देण्यात आला आहे सोलापूर येथील विमानतळाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नागरनाथ नगरीतील एका घरात चालणाऱ्या कुंटणखाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी छापा टाकून दोन पीडितांची मुक्तता केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यासाठी पोलीस निरीक्षक राऊत आणि पोलीस अंमलदारने त्या ठिकाणी छापा टाकण्याकरता सापळा रचून बोगस गिराईक पाठवून बातमीची खात्री झाल्यावर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला कुंटणखाना चालविणारी महिला उषा बापू बनसोडे वयवर्ष चौतीस वर्षे, वर्षे राहणार नागरनाथ नगर विमानतळाच्या पाठीमागील बाजूस सोलापूर आणि एका एजंटास ताब्यात घेण्यात आले आहे उषा बापू बनसोडे आणि एजंट राहुल खाजाप्पा अण्णा रेड्डी वयवर्ष पंचवीस वर्षे राहणार प्लॉट नंबर बत्तीस कोंचीकरवी गल्ली दुर्गादेवी मंदिराजवळ सोलापूर यांनी पीडितांना दोन महिलांची पिळवणूक करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय व्यवसाय करून घेऊन त्यांच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असताना मिळून आले याविरुद्ध संशयित आरोपीविरुद्ध एम आय डी सी पोलीस नैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे कलम तीन चार पाच व सहा सह भारतीय दंडविधान संयुक्त कलम तीनशे सत्तर अ दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासण्यासाठी वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत पोलीस निरीक्षक महादेव राऊत या गुन्ह्याचा तपास करीत कार्तिक यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात यात्रेच्या कालावधीत सुमारे आठ ते दहा लाख वारकरी पंढरपूर येथे येत असतात या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक बावीस तेवीस चोवीस या कालावधीत करण्यात आले आहे या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी केले आहे महाआरोग्य शिबीर पूर्व नियोजनाबाबत शासकीय विश्रांग पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी मोफत रक्त चाचण्या डोळ्यांची तपासणी हाडांची तपासणी दंत तपासणी औषध वितरण कान नाक घसा तपासणी आयुष्यमान कार्ड वितरण हृदयरोग तपासणी चष्म्याचे वाटप ई सी जी तपासणी मोफत केली जाणार आहे महाआरोग्य शिबिरासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार असून यात विविध विभागातील मोठमोठ्या रुग्णालयातील हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून तपासणी औषधोपचार आणि गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील होणार आहे महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याचबरोबर या शिबिरामध्ये आवश्यक शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता सुरक्षा पार्किंग स्वच्छतागृह सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत आरोग्य शिबिरात अतिदक्षता विभाग आय सी यू सेंटर सहा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तीन प्राथमिक उपचार केंद्रे अकरा सात चोवीस राहणार असून शिबिरासाठी दोन हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधा किसन पवार यांनी सांगितले आहे कार्तिक यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठोरायांचे दर्शन घेता यावे यासाठी यात्रा कालावधीत देवाचा पालन काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते देवाच्या राजोप्रोपचारामुळे भाविकांची दर्शन रांग थांबू नये यासाठी राजोपचारही बंद केले जातात या प्रथेप्रमाणे गुरुवार दिनांक सोळा नोव्हेंबर पासून भाविकांना विठुरायाचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले आहे तेवीस नोव्हेंबर पर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे आषाढी आणि कार्तिक यात्रेच्या वेळी लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठरुक्मिणीच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाते भाविकांना तासन तास रांगेत थांबावे लागते हे ये लक्षात येऊन या दोन्ही यात्रांच्या वेळी जास्तीत जास्त भाविकांना देवाचे जा दर्शन घेता यावे यासाठी देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि देवाच्या पाठीशी लोड ठेवला जातो या परंपरेप्रमाणे देवाच्या शेजघरातील पटंग काढून देवी देवाच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आला आहे मंदिर आजपासून तीस नोव्हेंबर पर्यंत अहोरात्रपणे उघडे ठेवण्यात येणार आहे हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत नमस्कार